सुसंस्कृत आहे. राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये नीतिमत्ता, मान सन्मान, मर्यादा या सगळ्या गोष्टी पाळणारा हा कार्यकर्ता आहे. तुम्ही बघितलं ना, बोलवल्याशिवाय कोणी माणूस स्टेजवर सुद्धा येणार नाही. दादा, इथं स्टेजवर सुद्धा बोलवल्याशिवाय कोणी कार्यकर्ता सुद्धा वर येणार नाही. एवढं या तालुक्यामधल्या कार्यकर्त्यांच्या मध्ये एकमेकाबद्दलचं एक प्रेम आहे, एक नियोजन आहे. आणि मला असं वाटतं या संदर्भामध्ये आपल्याला या पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं पुढं वाटचाल करण्याची आज आवश्यकता आहे. आणि म्हणून तुमच्या मनात जे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये चिंता करू नका. आज आपल्याला करायचंय काय, तर आपकी बार 400 पार, आपकी बार, आपकी बार, हात वर करून म्हणा आपकी बार. आणि या 400 मध्ये बारामतीचा खासदार महायुतीचा सुनीत्रा वहिनी असल्या पाहिजेल, हे मला आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगा. आणि म्हणून आता शंका, किंतु, परंतु, हा काय म्हणला, तो काय म्हणला, मग काय ठरलं तुमचं, पुढचं काय झालं यार, पुढचं नंतर बघू आपण, कशाला काळजी करताय तुम्ही. तुमचा त्रास आणि माझा त्रास एकच आहे, काय वेगळं आहे का काय? आणि म्हणून कसल्या प्रकारची चिंता मित्रांनो आपण या ठिकाणी करू नका. कारण जसं अजितदादा शब्द पाळणारा माणूस आहे, तसं आपल्याही तालुक्यातला कार्यकर्ता जर एखादा निवडणुकीचा शब्द आपण दिला तर तो शब्द खोटा ठरवता कामा नाही. सांगतो हा बरोबर आहे का नाही, मी म्हणतो ते हा मागच्या माणसांचं काय म्हणणं आहे. हा, त्यामुळे उगच मला पण पुढं करून मागणं पळून जाऊ नका. हा, हे करायचंय काम आपल्याला, मनापासून आपल्याला काम करायचंय. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी दादा आपल्याला या पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं मोदी साहेबांचं नेतृत्व महत्वाचं आहे. आज दादा तुम्ही भाषणामध्ये सांगता आम्ही महायुतीमध्ये का आलो, कारण ह्या देशाला विकसित भारत करण्याकरता एकच कणखर नेता आहे, विश्वव्यापी नेता आहे, तो म्हणजे नरेंद्र मोदी साहेब आहेत.